हे मला माहिती आहे की खूप खूप लोकांना माहिती आहे की ओ त्यांचं त्याचं ते ऍक्च्युली मराठी हेरिटेजचे आहे, त्यांचं खरं नाव तर शिवाजीराव गायकवाड आहे, पण किती जणांना खरंच त्यांचे स्ट्रगल्स माहिती आहेत, ते कुठलं त्यांचं कुटुंब कसं जगलं, त्यांनी ते कुठल्या अडचणींना सामोरे गेले, हे किती जणांना माहिती आहे, हे नाही माहिती. हॅलो, मी व्हिडिओ करते कारण मला ही एक गोष्ट तुम्हाला दाखवायची, जी सगळ्यांना माहिती आहे की मी साऊथ इंडियन मूवीजबद्दल खूप ऑब्सेस्ड आहे, पण आता रजनीइझम इज माय रिलीजन हे मी नेहमी म्हणते, आणि त्यामुळे मला ही बुक तुम्हाला दाखवायची होती, त्याचा रिव्ह्यू काइंड ऑफ मी आज येणार आहे. ही बायोग्राफी आहे आणि शर्टावर पण लिहिलं आहे फिल्मी, सो थोडासा अंदाज आला असेल, पण मला या बुकविषयी बोलायला फार आवडेल कारण बायोग्राफी असल्याकारणाने बायस कुठेच नाही होते, ही अजिबात नाही होते, कुठेच कमल हसन आणि रजनी सरांची रायवलरी अजिबात दाखवली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात, बरं आता हा पॉईंट बोलण्यासारखा आय गेस नाही आहे, पण ह्याच्यात चित्र वगैरे आहेत थोडीफार, सो थोडंफार तुम्ही एन्जॉय करता. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की रजनी सरांविषयीच फक्त नाही आहे या पुस्तकात, त्यांच्या आयुष्यामधल्या ज्या जे जे लोक आहेत ज्यांनी त्यांना इन्फ्लुएन्स केलं त्यांचं आयुष्य, ते त्या सगळ्या लोकांबद्दल दिलं आहे, म्हणजे फार त्यांच्या जन्माच्या आधी किंवा ते ज्या वर्षी जन्माला आले 1950, त्या वर्षी पण की ग्लोबली कुठले इव्हेंट्स झालेले, एकदम महत्त्वाचे इव्हेंट्स कुठले झालेले, मग ते पॉलिटिकली कल्चरली सगळे इव्हेंट्स कवर केले गेले आहेत, आणि अतिशय डिटेल्ड माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. आणि हे पुस्तक फक्त रजनी फॅन्ससाठी अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. तुम्ही एक मूवी गीक असाल, तुम्हाला जर फिल्म इंडस्ट्रीबद्दल खूप हे असेल ना, कारण या बुकमध्ये त्यांनी एवढं सुंदर सुंदर मांडणी केली की त्या आधीच्या काळातले प्रोड्युसर्स कसे होते, ते काय केलं त्यांनी, कसं केलं, म्हणजे अगदी ब्लॅक अँड व्हाईटपासूनचं सगळं आहे. बरं, फक्त साऊथ इंडियन फिल्म्स नाही आहेत यात, यात हिंदी फिल्म्ससुद्धा आहेत प्रॉपर, त्या डिरेक्टरपासून ते सगळं सांगितलं, त्यांचे स्ट्रगल्स काय होते, किंवा कधी कधी काही फिल्मसाठी फर्स्ट विजन कोणतरी वेगळं होतं, पण मग नंतर ते नाही नीट झालं, त्यामुळे दुसऱ्या ॲक्टरला घेतलं गेलं, हे या सगळ्या गमती जमती आणि या हे सगळे किस्से त्यात रिव्हील केले आहेत, त्यामुळे हे अगदीच बघण्यासारखं आहे, अगदीच वाचण्यासारखं आहे, सो सॉरी. आणि अजून एक गोष्ट मला सॉरी, पण मला हे सांगा असं सांगायला फारच आवडेल की तुम्ही जेव्हा इंट्रोडक्शन वाचता या बुकचं, यू आर माइंड ब्लोन, कारण एकतर त्याचं इंट्रोडक्शन एवढं थ्रिलिंग आहे, म्हणजे इंट्रोडक्शनलाच त्यांनी अख्खं वर्णन केलं आहे, फर्स्ट डे फर्स्ट शो ऑफ यंदीरन, दॅट इज रोबोट, तमिळमध्ये त्याचं नाव होतं यंदीरन, म्हणजे खंड, म्हणजे एक एक मोठा प्रोड्युसर होता, त्यांचं मी नाव नाही घेणार, ते नाव तुम्हाला अर्थात तिकडे सापडेलच त्या पुस्तकात. त्या प्रोड्युसरना का डिरेक्टरना आय डोंट रिमेंबर, त्यांनाही तिकीट नव्हतं मिळालं, एवढी क्रेज होती, फर्स्ट डे फर्स्ट शो VIP VVIP सोडा, तुम्हाला नाही मिळत, तुम्हाला नाही मिळत, अगदीच तुम्ही काहीतरी लकी असाल किंवा तुम्हाला देवाने असं म्हणजे खूपच असं ब्लेस वगैरे केलं असेल तर तुम्हाला ते तिकीट वगैरे मिळतं, असं नाही तर शक्यच नाही, म्हणजे सोडा तुम्ही, तो विचारच सोडा. सो ही 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 बुक अशी आहे. आणि या बुकचे ऑथर आहेत नमन रामचंद्रन, तुम्हाला इकडे दिसेल ते लिहिलेलं. आणि द डेफिनेटिव रजनीकांत, द डेफिनेटिव बायोग्राफी असं या पुस्तकाचं नाव. आणि हां, अजून एक गोष्ट की ते चित्र तुम्हाला मला दाखवायची होती, सो ही अशी सगळी चित्र आहेत आणि ते खूपच ऑब्सेस्ड फॅन्सना कळेल कळेल मी काय म्हणते. प्लीज तुम्ही हे सगळी चित्र म्हणू शकता, म्हणजे
ओके आता हे ओके आता इकडे रजनी सर जे काही सिगरेट घेऊन उभे आहेत म्हणजे जे काही ते आहे ते फक्त फॅन्सनाच कळेल की मी 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 मला काय सांगायचं आहे. सो हृदय आहे त्यात माझं म्हणजे असं काहीतरी. आणि हे फार इन्स्पायरिंग आहे, फारच इन्स्पायरिंग आहे. आपल्याला जसे वाटलेले आहे की रजनी सर अर्थात फॅन्सना माहिती आहेत की ते कसे आहेत, पण आणि हे जाणून घ्या खरंच, कारण हे आत्ताच्या पिरियडमध्ये तर तुम्हाला फारच बूस्ट करेल हे की हे एवढं एवढं सहन केलं आहे. आपण फार लकी आहोत आणि आपण फार फ्रीडम आहे आपल्याकडे आत्ता, आणि आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि आपण काहीतरी करून दाखवूया. ही जी जिद्द आहे ती तुम्हाला रजनी सरांमध्ये दिसते. आणि फारच गमतीदार किस्से वगैरे पण आहेत यात, म्हणजे असं नाही की फुल स्टार्ट टू एंड द स्ट्रगल आणि असं एकदम इमोशनल मुमेंट्स वगैरे असं काही नाही आहे त्यात. फारच त्यांची लाईफ हिस्ट्री, त्यांची एक जर्नी सांगितली आणि हायली रिडेबल अकाउंट कंबाइन्स द एन्थुझियाझम ऑफ अ सेल्फ अवॉर्ड फॅन बॉय विथ द क्लिनिकल डिटॅचमेंट ऑफ अ प्रोफेशनल क्रिटिक. संडे इंडियन यांनी असा रिव्ह्यू दिला आहे. नंतर डीएनए म्हणतं की डज कम्प्लीट जस्टिस इन एक्सप्लेनिंग द रजनीकांत फिनॉमिनन. ऑफकोर्स रीडर्स विल फाइंड देमसेल्व्स अमेज्ड बाय द मॅन रजनीकांत रिअली इज. म्हणजे काय बोलावं, मी या वाक्यावर काय बोलावं, म्हणजे तुम्हाला जर खरंच एक छानसं पुस्तक वाचायचं असेल, एक छानशी बायोग्राफी कोणाच्या कोणाबद्दल जर वाचायची असेल, तर हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्ही वाचलंच पाहिजे. तुम्ही हे पुस्तक वाचाल, हे तुम्ही वाचाल पुस्तक आणि म्हणून असं होईल तुम्हाला, लिटरली असं होईल तुम्हाला. वाचा, ठीक आहे, वाचाल तर वाचाल.